आमदार मनीषा कायंदे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे ठाकरे गटाचा सर्वात मोठा निर्णय शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटात सामील झाले आहेत ठाकरे गटाची ही गती थांबायचं नाव घेत नाहीये बंडखोर आमदार आणि खासदारांसह ठाकरे गटाचे अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे ठाकरे गटाच्या प्रवक्ता मनीषा कायंदे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे या घडामोडीनंतर शिवसेना प्रवक्ता मनीषा कायंदे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे याबाबतची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्ध पत्रकारद्वारे दिली आहे मनीषा कायंदे यांना सर्वात मोठा धक्का बसलेला आहे मनीषा कायंदे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता त्यांच्या प्रवेशामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि अनेक नेत्यांनी त्यांच्यासोबत पक्षप्रवेश केला होता शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला होता मात्र आता त्यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे आणि त्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेला हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का याबद्दल आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा याबद्दल तुमचे मत आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्या रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका